आज अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना अर्थसंकल्पातल्या भाषणामध्ये एका वाक्याचा उपहासात्मक ते वाक्य वापरल्यानंतर त्या वाक्याचा अर्थाचा अनर्थ करत भारतीय जनता पार्टीची शिवसेनेला फसवण्याची चूक झाली असं वाक्य अर्थाचा अनर्थकरण टाकण्यात आलं. आज या संदर्भात मी विधानसभेत हक्कभंग मांडित आहो. विधानसभेमध्ये बोलण्याच्या स्वातंत्र्य जे आम्हाला घटनेने दिलं त्याच्या स्वातंत्र्याचा जो उपयोग आम्ही करतो त्यावर अशा बातम्यांमुळे बाधा येते आणि आज मी हक्कभंग प्रस्ताव दाखल करतोय. कल हमने अर्थसंकल्प में चर्चा करते हुए उपहासात्मक एक वाक्य का उपयोग किया. हमने कहा कांग्रेस राष्ट्रवादी ये शिवसेना को फंसा रही है, तो राष्ट्रवादी के एक मंत्री ने बीच में ये कहा कि आपने फंसाया, तो मैंने उपहासात्मक ये कहा कि हमने फंसाया ऐसा आपको लगता है, आप उसका फायदा लेके आप और उनको फंसा रहे, ये उसका अर्थ होता है, ऐसा वो उपहासात्मक वाक्य था. मगर कुछ लोगों ने अर्थ का अनर्थ करते हुए राई का पर्वत बनाया और उसका गलत अर्थ करके न्यूज प्रिंट में भी मेरा कोई उस विषय में मेरे से जानकारी लिए बिना उसको जैसे के वैसे छापने की गलती की है और इस विषय में मैं विधानसभा में हक्कभंग आज दे रहा हूँ. नहीं, एकूणच विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये या अगोदर या संदर्भामध्ये काही आपले प्रिन्सिपल होते, पण आत्ता काही वर्षांमध्ये हे बघितलं की आता या तत्वाच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीने एखाद्या भाषणाचं विद्रुपीकरण यूट्यूबमधून करणे किंवा वर्तमानपत्रामध्ये कोणताही खुलासा न विचारता एकतर्फी बातमी छापणे यावर विधिमंडळाच्या अध्यक्षांनी समिती नेमून या समितीने विधिमंडळाच्या कामकाजात जे स्वातंत्र्य विधानमंडळातील सदस्यांना घटनेने दिलं आहे त्या स्वातंत्र्यावर बाधा येऊ नये याची काळजी आणि आचारसंहिता करण्याची आवश्यकता आहे.